घटनांमुळे पर्यावरणाचा दिवसेंदिवस रातोरात होत चालला आहे. त्यामध्ये अनेक प्रकारचे वनस्पती, अनेक प्रकारचे प्राणी एका जागी दिवसेंदिवस नामशेष होत चालले आहे, दुर्मिळ होत चालले आहे. माशापैकी कोणते सजीव, कोणते प्राणी त्या ठिकाणी पर्यावरणातून त्यांचा ऱ्हास होत चालला आहे त्यांचे वर्गीकरण आपण या ठिकाणी केलेले आहे, त्यांचा आपण आज अभ्यास करणार आहोत. धोक्यात आलेल्या प्रजातींचे वर्गीकरण, त्यातील पहिली प्रजाती आहे संकटग्रस्त प्रजाती. आता याच्या प्रजाती आहे त्यांची संख्या अत्यंत अशी कमी झालेली आहे. त्यांचा जो अधिवास आहे तो संकुचित प्रकारचा अधिवास असल्यामुळे दिवसेंदिवस त्यांची संख्या अत्यंत कमी झाली आहे. उदाहरणार्थ लायन टेल्ड वालक आणि तनवर. त्यानंतर पुढची प्रजाती आहे दुर्मिळ प्रजाती. यांची संख्या बरीच सजीवसृष्टीतून या ठिकाणी पर्यावरणातून कमी झालेली आहे. आता या ज्या प्रजाती असतात या स्थान विशिष्ट असतात, म्हणजे या विशिष्ट स्थान ठिकाणीच आपल्याला आढळतात, म्हणून त्यांना स्थान विशिष्ट असं म्हटलेलं आहे. त्यामध्ये उदाहरणार्थ एक रेड पांडा आणि कस्तुरी ब्रू या दुर्मिळ प्रकारच्या प्रजाती आहेत. त्यानंतर आहे संवेदनशील प्रजाती. संवेदनशील प्रजाती हा सुद्धा अत्यंत कमी झालेल्या आहेत. त्यांची संख्या सुद्धा सातत्याने काय होत चालली आहे, घटत चाललेली आहे. उदाहरणार्थ कटेरी वाघ, गिरजे, सिंह. त्यानंतर आहे अनिश्चित प्रजाती. या ज्या प्रजातीतील जे सजीव आहे आपल्याला असं वाटतं की यांची जी संख्या आहे ती धोक्यात असल्यासारखी वाटते, परंतु त्यांचं जे वर्तनामुळे आपल्याला निश्चित सांगता येत नाही या प्रजातींबद्दल ती संख्या कमी झालेली आहे किंवा नाही. उदाहरणार्थ शेकडू खार. अशा प्रकारे बघा विद्यार्थी मित्रांनो, अनेक प्रकारचे सजीव, अनेक प्रकारचे प्राणी, जर आपण पर्यावरणाचं जर नीट व्यवस्थापन केलं तर अनेक प्रकारच्या प्राण्यांना आणि वनस्पतींना आपण त्या ठिकाणी वाचवू शकतो आणि आपल्या या पर्यावरणाचं संरक्षण करू शकतो.